तर 24 तारखेला आपली आरोग्य विभागाची जी एक्झाम होणार आहे, तर एकंदरीत त्या एक्झामचा हॉल तिकीटचा गोंधळ आणि एक्झाम सेंटरचा जो एकंदरीत गोंधळ आहे, तर त्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पुढचे 4 ते 5 मिनिट व्यवस्थित केअरफुली ऐका. तर पहिल्यांदा तुम्हाला एकदा समजून सांगतो की मी कशा प्रकारचं डिव्हायडेशन केलं होतं सकाळच्या शिफ्टमध्ये आणि दुपारच्या शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला आता नेमकं काय करायचं आहे जेणेकरून तुम्ही तुमचं एक्झामचं जे सेंटर आहे ते चेंज करू शकता. तर पहिल्यांदा नोटिफिकेशनमध्ये त्यांनी असे सांगितलं होतं की सकाळच्या शिफ्टची एक्झाम आणि दुपारच्या शिफ्टच्या वेगळ्या असे डिव्हायडेशन केलं होतं. त्याच्यामध्ये आपली फार्मसीची जी परीक्षा आहे तर ती पहिल्या नोटिफिकेशननुसार सकाळी होणार होती आणि बाकीच्या ज्या पोस्ट आहेत तर त्या सकाळच्या दुपारच्या शिफ्टमध्ये होत्या. असं शिफ्ट वाईज पोस्ट डिव्हायडेशन केलं होतं. पण आताच्या हॉल तिकीट जे डिवाईड केले आहेत त्यांनी, तर ते रिजननुसार केलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही पुण्याच्या ठिकाणी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला नगर वगैरे सेंटर त्यांनी दिले, आणि काही जे सकाळच्या शिफ्ट आहेत तर त्या दुपारी ट्रान्सफर केल्या आहेत, आणि फार्मसी सकाळची जी एक्झाम होणार होती आता ती त्यांनी दुपारी ढकललेली आहे. त्याच्यामुळे काही ज्या एक्झाम मागच्या वेळेस सकाळी होणार होत्या त्या काही नेक्स्ट शिफ्टमध्ये त्यांनी टाकलेत. त्याच्यामुळे आता शिफ्टनुसार तुमच्या हॉल तिकीट जनरेट न होता रिजननुसार हॉल तिकीट जनरेट झालेले आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांनी मागच्या वेळेस 2 पोस्टसाठी अप्लाय केलं होतं, तर मागची जी एक्झाम होणार होती जी कॅन्सल झाली त्याच्यामध्ये त्यांनी सकाळी एक एक्झामसाठी तुम्हाला देतात होते आणि दुपारी एक एक्झाम देतात होते. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होत होता की एक्झाम तुम्हाला दोन्ही पण देतात होते. आता काय झालं की फार्मसीची एक्झाम दुपारी त्यांनी दिलेली आहे, त्यासोबत तुम्ही जर सकाळच्या शिफ्टला अप्लाय केलं असेल तर त्याचीसुद्धा एक्झामचा टायमिंग दुपारीच दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सध्या कुठली तरी एकच एक्झाम सध्या देता येईल. आता एक इन्सिडन्स आहे, एका विद्यार्थ्याचं सेंटर नाशिक ठिकाणी आलेलं होतं. त्यांनी नाशिकला 2 शिफ्टमध्ये अप्लाय केलेलं होतं, एक सकाळची शिफ्ट आणि एक दुपारची शिफ्ट. अशा 2 पोस्टसाठी त्यांनी अप्लाय केलं होतं, एक टेलिफोन ऑपरेटर जे की सकाळच्या शिफ्टमध्ये होणार होतं आणि एक फार्मसिस्ट जो की दुपारच्या शिफ्टमध्ये अप्लाय होणार होता. पण त्याला एक सेंटर जे आहे ते फार्मसीचं जळगाव दिलं आणि टेलिफोन ऑपरेटरचं वेगळं सेंटर त्याला आलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला एकाच रिजनमध्ये अप्लाय करून सुद्धा कुठली तरी एक एक्झाम त्याला द्यायला अटेंड करता येत होते. पण त्याने दुपारी रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला कॉल करून कॉन्टॅक्ट करून त्यांना रिक्वेस्ट केली की एकाच रिजनमध्ये मी 2 वेगवेगळ्या पोस्टला अप्लाय केलेला आहे आणि माझं सेंटरसुद्धा एकाच रिजनमध्ये न येता वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं आहे. एक नाशिकला आलेलं आहे, एक जळगावला आलेलं आहे. भले मी एकाच रिजनमध्ये 2 वेगवेगळ्या पोस्टला अप्लाय केलेला आहे, त्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून त्यांनी आता इव्हिनिंगला त्याला एक नवीन हॉल तिकीट अपडेटेड ॲड्रेस हॉल तिकीट जे आहे ते त्याच्या आयडीवरती त्यांनी त्यांना सेंड केलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही एकाच रिजनमध्ये 2 वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय केलेला असेल आणि त्या जर पोस्ट आता सध्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये असतील, म्हणजे एकाची एक्झाम सकाळी होणार असेल आणि दुसऱ्याची दुपारी होणार असेल, आणि तुमचं जर सेंटर वेगळं आलेलं असेल तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करून तुमचं जे सेंटर आहे ते एकाच रिजनमध्ये घेऊ शकता. जर तुमच्या मनामध्ये गोंधळ होत असेल तर तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो जेणेकरून तुमच्या ज्या डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. तर समजा नाशिकचा एक रिजन आहे जिथे फार्मसीची एक पोस्ट आहे आणि टेलिफोन ऑपरेटरची एक पोस्ट आहे आणि 2 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे एक्झाम होणार आहेत, एक सकाळच्या शिफ्टला होणार आहे आणि एक दुपारच्या शिफ्टला होणार आहे. जर तुम्ही नाशिकला अप्लाय केलेला असेल फार्मसिस्टला दुपारच्या सेक्शनमध्ये आणि टेलिफोन ऑपरेटरला सकाळच्या सेक्शनमध्ये, अशा जर एक्झाम होणार असतील एकाच रिजनमधल्या वेगवेगळ्या पोस्ट आणि वेगवेगळ्या टाईमला जर होत असतील आणि जर तुमचं सेंटर वेगवेगळे आले असतील, म्हणजे टेलिफोन ऑपरेटरला वेगळं सेंटर आलं असेल, देन फार्मसी ऑफिसरला वेगळं आलं असेल, भले तुम्ही नाशिकमध्ये अप्लाय केलेला असेल दोन्ही पोस्टसाठी एकाच रिजनमध्ये, तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करून असं सांगू शकता की नाशिकमध्ये मी 2 वेगवेगळ्या पोस्टला अप्लाय केलेलं आहे पण माझं सेंटर जे आहे ते वेगळं आलेलं आहे. तर तुमची रिक्वेस्ट नक्कीच ते ॲक्सेप्ट करतील आणि तुम्हाला नाशिक रिजनमधीलच एक सेंटर अलॉट करतील, जेणेकरून तुम्ही सकाळी टेलिफोन ऑपरेटरची एक्झाम देऊ शकता आणि दुपारी फार्मसी ऑफिसरची एक्झाम देऊ शकता. आय होप तुम्हाला कळून गेलं असेल की कशा प्रकारचा हा गोंधळ आहे आणि जर तुमचे अशा प्रकारचे जर सेंटर आले असतील एकाच रिजनमध्ये अप्लाय करूनसुद्धा वेगवेगळे सेंटर आले असतील वेगवेगळ्या पोस्टसाठी, तर तुम्ही नक्कीच त्यांना रिक्वेस्ट करू शकता आणि तुमचं एक्झाम सेंटर जे आहे ते एका रिजनमध्ये घेऊ शकता. तर या संदर्भात आणखीन काही तुमच्या अडचणी असेल तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करू शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तुम्ही तिथून मला पर्सनली मेसेज करू शकता. तर आजच्या वेळेमध्ये थांबा, भेटू काय पुढच्या मला. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.